नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नोटिफाय एक्झाम या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण या व्हिडिओवर या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अपडेट नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ पोस्ट करत आहोत त्यामागचं कारण असं आहे की छान ॲडव्हर्टाईज पण आलेल्या होत्या पण ही ॲडव्हर्टाईज एक विशेष आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मित्रांसोबत आणि जास्त जास्त लोकांना या संधीचा फायदा करून द्या तर आजचा स्पेशल व्हिडिओ आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत आलेल्या संबंधित तर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर व जिल्हा उद्योग केंद्र म्हणजेच डी आय सी ऑफिस छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत आलेल्या एका छोट्याशा ॲडव्हर्टाईजबद्दल तर आपण जाणून घेऊया यांनी एक निशुल्क टेक्निकल जे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे हे चालू केलेलं आहे त्याची एक ट्रेनिंग त्यांनी दिलेली आहे ते निशुल्क आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जर तुम्ही ट्रेनिंगमध्ये सिलेक्ट झालात तर तुम्हाला एक स्टायपेंट देण्यात येईल ते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाऊंटवरती हजार रुपयेच्या रूपात असतील सोबत प्रमाणपत्रही असेल आणि खूप मोठा अनुभव पण असेल तर जाणून घेऊया थोडक्यात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राबद्दल ही एक गव्हर्नमेंटची महाराष्ट्र शासनाने पुरस्कृत केलेली ॲटोमेशन ॲटो ॲटोनॉमस बॉडी आहे त्या बॉ त्या बॉडीचं काम असं आहे की आपण जे युवक युवती आहेत महिला आहे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना बिझनेस सुरू करण्यामध्ये मदत करणं तर त्यांनी छोटे छोटे कोर्स जे एक महिन्याचे किंवा पंधरा दिवसाचे सात दिवसाचे असे कोर्स थे, आए, ते घेत असतात त्यामध्ये त्यांनी आत्ता ॲडवर्टाईज दिलेले आहे त्यासाठी एक साधारणतः नऊ ते दहा कोर्ससाठी त्यांनी ॲडव्हर्टाईज मा आवेदन मागवलेले आहेत मुलांकडनं कोन -कोन पन, तर आपण जाणून घेऊया की कोण कोण एलिजिबल आहे त्यासाठी तर सर्वात पहिलं जे विद्यार्थी सातवी पास आहेत जो कोणी पण सातवी पास आहे त्यानंतर जर तो ओपन कॅटेगरीमधले असेल तर त्यांना अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयवर्ष मर्या मर्यादा आहे वयमर्यादा आणि अनुसूचित जातीतील असेल तर प्लस फायव्ह इयर म्हणजे पाच वर्ष अधिक उमेदवार कोणत्याही वित्तीय संस्था बँकेचा थकबाकीदार नसावा त्यानंतर उमेदवार यापूर्वी या, या योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे ह्यांनी आत्ताच एवढ्यात रिसेंटली म्हणा किंवा ह्याच्या अगोदर कोर्स घेतलेला नाही पाहिजे त्यानंतर अर्जदार हा या छत्रपती संभाजीनगरमधील रहिवाशी असणं गरजेचं आहे त्यासाठी त्याला दाखल्यामध्ये रहिवाशी दाखला द्यावी शकतो तो आधार कार्ड देऊ शकतो किंवा रेशन कार्ड देऊ शकतो त्यानंतर स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्याची त्याला इच्छा असली पाहिजे ना की तुम्ही ट्रेनिंग घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे एक बिजनेस उभा करावा अशी डी आय सी आणि एम सी डीची इच्छा आहे त्यानंतर हे प्रशिक्षण पूर्ण वेळे म्हणजे फुल टाईम प्रो ट्रेनिंग असणार आहे त्यामुळे हो हे काही पार्शली किंवा पार्ट टाइम ट्रेनिंग होणार नाही यासाठी आता या तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील तर शिक्षण सातवी पास असल्याचा टी सी दाखला जातीचे प्रमाणपत्र हे झेरॉक्स कॉपी लागतील मित्रांनो ओरिजिनल कोणतीही जमा करायची नाही रहिवाशी दाखला किंवा आधार कार्ड किंवा रेशन कार्डपैकी एक मार्कशीट जे आपण सांगितले दहावी पा सातवी पास शाळा सोडल्याचा दाखला आपल्या शिक्षणासाठीच पासपोर्ट साईज दोन तीन फोटो लागतील आणि तुमचं नॅशनलाइज बँकमध्ये पासबुकची झेरॉक्स नॅशनलाइज बँकमध्ये अकाउंट असल्याची पासबुकची झेरॉक्स म्हणजे थोडक्यात तुमचं पासबुक लागेल त्याची झेरॉक्स लागेल कारण तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एक हजार आ, जे एक हजार रुपये स्टायपेंड आहे विद्यावेतन आहे ते तुमच्या अकाऊंटवर देण्यासाठी तर ह्याच्यामध्ये गंगापूर तालुक्यासाठी डेस्कटॉप पब्लिकेशन जे डी टी पी कोर्स हा आहे तो एक महिना आहे आणि सर्वसाधारण घटक सर्वसाधारण घटक म्हणजे सर्व आले ह्याच्यामध्ये ओपन ओपन कॅटेगरीमध्ये सर्व यांच्यासाठी हा कोर्स ओपन आहे आणि प्रशिक्षणार्थीची संख्या एकोणतीस आहे ह्या हे जे स्क्रीनवर दिसतं तुम्ही स्क्रीनशॉट स्क्रीन करडू शकता हे रिस्पेक्टेड अधिकारी आहे तिथले जी तुम्हाला त्या ॲडमिशन घेण्यापासून प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत मदत करतील डिजिटल फोटोग्राफी जे फोटोग्राफी आहे आपण इंस्टाग्राम यूट्यूब वगैरे याच्यावरती आपण फोटोग्राफी वगैरे त्या माध्यमातून एव्हरीथिंग जेवढं जास्त कवर होईल तेवढं ते फोटोग्राफीच्या कोर्सबद्दल ते पूर्णपूर माहिती देतील तो विशेष घटकासाठी विशेष घटक म्हणजे विशेषतः अनुसूचित जातीसाठी आहे तीस मुलांची बॅच असणारी ती त्याच पद्धतीने पुलंबरीला ब्युटी पार्लरना ब्युटी पार्लर कोर्स आहे तो पण विशेष घटक म्हणजे अनुसूचित जातीसाठी आहे तीस वि प्रशिक्षणार्थीची संख्या आहे त्यासाठी रिस्पेक्टेड फॅकल्टीचे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता त्यानंतर आता जे ट्रेडिंग सर्वात महत्त्वाचं चालू आहे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक ज्या गाड्या निघत आहेत त्याचं रिपेरिंग होणं महत्त्वाचं आहे तर त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहन दुरुस्ती कोर्स हा आहे एक महिन्याचा आणि त्यासाठी प्रशिक्षणार्थीची संख्या आहे तेहतीस आणि एक महिना हा कोर्स असणार आहे तर त्यामुळे तुम्हाला विशेष घटक म्हणजे अनुसूचित जाती विशेषता ह्याच्यासाठी जा ॲप्लिकेबल आहे सोबतच फॅशन डिझायनिंग नावाचा एक कोर्स आहे तो पण एक महिना आहे विशेष घटक म्हणजे अनुसूचित जातीसाठीच आहे तीस महिला याच्यामध्ये विशेषता गरजेच्या आहेत किंवा प्रशिक्षणार्थी महिला मुली ह्या चालतील तर तीस लागतील त्या आणि म छत्रपती संभाजीनगरमध्ये हा कोर्स कंप्लीट होईल नेक्स्ट कोर्स आहे गार्मेंट मेकिंग खुलताबाद इथे व त्यानंतर कापडी कागदी पिशव्या बनवण्यासाठी कोर्स आहे तर तो खुलताबाद इथेच आहे तो, तो काप कापडी व कागदी पिशव्यासाठी जो कोर्स आहे तो सर्वसाधारण घटकांसाठी आहे म्हणजे त्यामध्ये सर्व आलात तुम्ही सर्व ॲप्ले ॲप्लिकेबल आले ते रिस्पेक्टेड फॅकल्टीचं तर नाव तुम्हाला दिसतंय स्क्रीनशॉट काढून घ्या प्लीज आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला त्यानंतर नेक्स्ट आहे फूड प्रोसेसिंग अन्न प्रक्रिया फॉर एक्झाम्पल आपण आवळ्यापासून कॅन्डी बनवणं चॉकलेट बनवलं ड्राय फ्रूट्स बनवणे मग त्याच्यामध्ये प्रक्रिया कशा करून ते कशा व्हॅल्यू ॲडिट करून आपल्याला मार्केटमध्ये विकता येईल अशा प्रकारे फूड प्रोसेसिंगचा कोर्स आहे स्पेशल पैठण इथे आणि पैठण इथे परत ब्युटी पार्लरचा एक कोर्स आहे तो एक महिन्यासाठी आहे फूड प्रोसेसिंग आहे विशेष घटक म्हणजे अनुसूचित जातीसाठी आणि ब्युटी पार्लरचा कोर्स आहे सर्वसाधारणसाठी त्यामध्ये अन्न फूड प्रोसेसिंगसाठी तीस प्रशिक्षणार्थीची लिमिट आहे ब्युटी पार्लरला तीस आहेत बऱ्यापैकी ॲडमिशन चालू आहेत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तर लगेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एम सी डी ऑफिस स्टेशन रोडवर जवळ गव्हर्मेंट आय टी आयच्या एक्झॅक्टली मागे जाऊन तुम्ही व्हिजिट करायचे आणि या माहितीबद्दल विचारायचे हे पॉम्प्लेट एखाद्या तुमच्याकडे येऊ शकतं पण नसं आलं तर या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं तीच तळमळ आहे की तळगातील व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचल्या गेली पाहिजे त्यांनी ह्या गोष्टींचा लाभ घेतला पाहिजे आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस एक छानपैकी बिझनेस त्यांनी चालू झाला पाहिजे बरं ह्या प्रत्येक कोर्समध्ये शिकवणार काय तर एक जो सब्जेक्ट तुम्ही निवडला आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला देणं त्यानंतर आपण एक बिझनेसमॅन आहोत तर मग बिझनेसमॅनची एक व्यक्तिमत्व विकास असतं व्यक्तिमत्व असतं त्याचा विकास कसा करायचा उद्योग संधी कशा निवडायच्या उद्योग व्यवस्थापन कसं करायचं त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा गव्हर्मेंटमध्ये लोनच्या कोणकोणत्या योजना अवेलेबल आहेत त्याच्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटर्जी काय आहे मार्केटिंग मॅनेजमेंट uh, काय आहे कम्युनिकेशन स्किल कसं असलं पाहिजे सोबतच एम uh, सी अधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी येऊ वेग वेळोवेळी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील हे सर्व मित्रांनो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे फुकट आहे आणि मोफत आहे मग ह्या संधीचा सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घ्यावा अशी आमच्या टीमकडनं तुम्हाला आम्ही विनंती करतो तर असेच नवनवीन योजना व माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करा तसंच बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद थँक्यू